गंगापूर परिसरातील आसाराम बापू ब्रिज येथे नागरिक युवा युवती मोठ्या प्रमाणात फिरायला येत असतात. तसेच एक दाम्पत्य आसाराम बापू ब्रिज येथे फिरण्यासाठी आले होते. काही अज्ञात व्यक्तींनी महिलेची चैन ओरबडण्याचा प्रयत्न केला. तसेच गंगापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तुषार देसले सतत पेट्रोलिंग करत असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास लगेच आल्याने पोलीस कर्मचारी यांनी आरोपीला शिताफीने अटक करून त्याला ताब्यात घेतले आहे. या संदर्भात गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुगदल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आसाराम बापू ब्रिज हे पोलीस स्टेशन गंगापूरच्या हद्दीमध्ये आहे. तिथे नदी प्रवाह सतत असल्यामुळे काही युगल तिथे येत असतात आणि तिथे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत सतर्क पेट्रोलिंग ठेवण्यात येते. तिथे एक जोडपं नवरा आणि बायको तिथे फिरायला आले असता पोलीस कॉन्स्टेबल तुषार देसले गस्तीवर असताना ती स्त्री त्यांच्याकडे धावत आली आणि वाचवा वाचवा असं त्यांनी मदत मागितली. तेव्हा तुषार देसले यांच्या लक्षात आलं की दोन अज्ञात आरोपी त्या बाईच्या नवऱ्याकडून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी स्वतःचा बेल्ट काढला आणि स्वतःच्या बचावाकरता पवित्रा घेऊन त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक आरोपीला पकडण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि त्यापैकी एक मोबाईल आणि एक गाडी त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आली आणि दोन्ही नागरिकांचा मालमत्ता आणि जीव या शूरवीर कॉन्स्टेबलनी वाचवण्यात यश मिळालेलं आहे. त्यांच्या या चांगल्या कामाकरता माननीय पोलीस उपायुक्त सर यांनी त्यांना बक्षीस देऊन त्यांचं सन्मान पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोनपैकी एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे. सध्या तो आरोपी जेलमध्ये आहे. उर्वरित एक आरोपीचा शोध सुरू आहे. याच्यातील एक आरोपी जो आहे तो गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि दुसरा आरोपीचा गुन्हा पहिलाच गुन्हा आहे. मी आणि माझ्या बायकीकडे बापू पलावकडे थांबलेलो होतो. आम्ही तिथं दोन आदमी एकटे आले. त्यांनी माझ्यावर हमला केला, डोक्यात मारलं पाठीमागून माझ्या आणि वर्षिक शत मोबाईल होता तो हिसकून घेतला आणि गाडी कुणी उचटली आणि मग माझी बाईक पुढे पळत गेली. त्यांना पोलीस दिसले, पोलिसांना ते तिथे घेऊन आले जागेवर. लगेच त्यांनी ते एक आरोपी होता त्याला लगेच जागेवर पकडलं, खाली बसवलं. परत त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला. परत तिकडून दोन पोलीस आले. त्यांनी मग त्या आरोपीला मध्ये धरून इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्यांच्यामुळं माझा जीव वाचला व माझ्या फॅमिलीचा पण जीव वाचला आणि त्यांनी जागेवर तात्काळ आरोपी पकडला. त्याच्यामुळं मी त्यांचं आभार मानतो. त्यांनी टायमिंग खूप टायमिंग म्हणजे मदत केली, नाही तिथं माझा जीव पण जाऊ शकत होता.